कोण होणार करोडपतीच्या 24 जुलैच्या कर्मवीर विशेष भागात हॉट सीटवर कॅप्टन दोंदे यांनी आपल्या सागर परिक्रमेचे अनेक रोमांचक किस्से सांगितले आहेत. जितेंद्रनेही आपली एक कविता यावेळी वाचून दाखवली. गप्पा, कविता, ज्ञान आणि समाजाला आपण काहीतरी देण्याची जाण या सगळ्यांमुळे हा कर्मवीर विशेष भाग फारच जमून आला आहे. चला तर बघूया त्याचीच एक खास झलक. एकांतातलं एकटे पण दुसरं काही नसतं, आपल्या आतलं ओळखीचं माणूस समोर येऊन बसतं. करेक्ट. बसणाऱ्याला बसू द्यावं, असू द्यावं, नसू द्यावं, रडलास तर रड म्हणावं, हसलास तर हसू द्यावं. कधी एकट्याने बसून त्याचा एकांत ऐकावा, कधी आपल्या शांततेत त्याने एकांत रेखावा. एकांताच्या तीरावर एकच नाव लावावी, नाव नसेल ज्याला अशा नात्याशी ती जावी. वा. एकांताच्या मनात जेव्हा खूप तरंग उठतील, दुडदुडणारे हरिण सगळे तहानलेले असतील, तहान त्यांची भागवण्याची जबाबदारी आपली नाही, तहान कायमची भरेलच अशी खात्री नाही काही. धावणाऱ्याला धावू द्यावं, पाहणाऱ्याला पाहू द्यावं, एकांताच्या पल्याड स्वतःला नकळत सोडून यावं. येताना मात्र आतल्या माणसाला सोबत घेऊन यावं. येताना मात्र आतल्या माणसाला सोबत घेऊन यावं. जायचं असेल तर जाईल तो, त्याचं त्याचं पाहिल तो. जायचं असेल तर जाईल तो, त्याचं त्याचं पाहिल तो. कितीही थांबला गेला तरीही थोडासा शिल्लक राहील तो. वा. तो म्हणेल कुठं आहेस तू, प्रश्न प्रश्न पडत राहतील, नावेभोवती शुभ्र बगळे मंद्र स्वरात कणत राहतील. आपण मात्र थोडं थांबून कवेत घ्यावा आपलाच श्वास, एकांताच्या मनामध्येही खेळत राहतात हळवे भास. वा 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 वा. प्रतिम, एकांताच्या मनात देखील खेळत राहतात हळवे भास. घडत राहतात हळवे भास. तुमच्या ह्या प्रदक्षिणेत देखील तुम्ही केवळ 4 ठिकाणी थांबलो. 4 ठिकाणी थांबलो. ऑस्ट्रेलियामध्ये फ्रीमँटल, म्हणजे पर्थ मोठं शहर आहे त्याच्या, लिटलटन म्हणून न्यूझीलंडला साऊथ आयलंडवर, फॉकलँड आयलंड्स, पोर्ट स्टॅनली इन फॉकलँड आयलंड्स आणि केपटाऊन साऊथ आफ्रिका. हे 4 स्टॉप्सच होते. हो, हे 4 नेव्हीने प्लॅन केले होते, कारण नेव्हीचं प्रोजेक्ट होतं आफ्टरऑल. तर ते म्हणाले की पहिल्यांदा जाताय तुम्ही तर नॉनस्टॉप करायचा प्रयत्न नका करू, पहिल्यांदा आपण स्टॉप्स घेऊन करूया आणि मग पुढचं बघूया. वाव. हा जो सगळा प्रवास आहे, त्यावेळेला एखादा कठीण प्रसंग आला तर लँड जी आहे ती साधारणत जमीन 3,500 मैल लांब आहे, आणि म्हणजे तिथून कोणी मदतीला यायचं झालं तर तेवढा वेळ लागणार आहे. हेलिकॉप्टर इतक्या लांब उडू शकत नाही, विमान पाण्यावरती लँड होऊ शकत नाही, आणि बोटीने जर त्या जागी मी अडचणी ते मला मदत करा असं जर असेल तर ती बोट पोचायला देखील कित्येक दिवस लागतील. तर असा एखादा कठीण प्रसंग आम्हाला सांगा ना. तर एकदा मी ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला टॅस्मॅनिया म्हणून भेट आहे, आणि त्याच्याजवळ 700 मैल आणखीन मी खाली दूर दक्षिणेला होतो, आणि समुद्र खूप खराब होता. एक जवळजवळ 8-9 मीटरच्या लाटा येत होत्या. 9 मीटर म्हणजे साधारण 3 मजली बिल्डिंग एवढं झालं, प्रत्येक मजल्याचे 3 मजले 3 मीटर, आणि वारा जवळजवळ 50 ते 60 मैल ताशी अशा वेगाने, म्हणजे 100 किलोमीटरच्या पेक्षा जास्ती वेगाने वारा येत होता. आणि अशा अवस्थेत आम्ही चाललो होतो. पाण्याचं टेम्परेचर जवळजवळ 4-5 डिग्री सेंटीग्रेड होतं. मी बोटीला ऑटो पायलटवर ठेवलं होतं आणि बोट आणि मी थोडा आतमध्ये सगळे कपडे वगैरे घालून रेडी होतो काही लागलं तर. आणि सडनली असं वाटलं की बोटीची डायरेक्शन एकदम बदलली आहे, म्हणून पटकन बाहेर आलो. मला वाटलं की ऑटो पायलटला काहीतरी खराब झाला. कधीकधी ऑटो पायलट बोटीला त्या डायरेक्शनला ठेवू शकत नाही एवढ्या खराब समुद्रात. तर म्हणून मी ऑटो पायलट डिस्कनेक्ट केला आणि बोटीचं हाताने तिला स्टिअर करायला लागलो. तर ती काहीच दाद देईना, विचित्र वाटलं जरा. मग थोड्या वेळाने आणखीन थोडा प्रयत्न करून ती बोट वळली, पण आता वळली आणि ती लाटा समोरनं यायला लागल्या. समोरनं यायला लागल्या तर ती बोट उभी राहिली त्या लाटेवर. आणि मी हार्नेस घातली नव्हती, तर मला भीती वाटत अशी होती की जर ती बोट उलटली तर ती बोट उलटायच्या आधी मी पाण्यात पडेन. आणि 4 आणि 5 डिग्री टेम्परेचर जर पाण्याचं असेल तर तुम्ही एक 10 ते 15 मिनटापेक्षा जास्ती त्या पाण्यात जिवंत नाही राहू शकत.